हॅलो यावेळी दोन फलंदाज किशोर सॉरी कोरावळे संघाचे दोन सलामीचे फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत प्रेक्षक हो काही क्षणातच आपण या सामन्याचा आनंद घेणार आहोत काही क्षणातच पहिलं षटक पडेल तत्पूर्वी आम्ही माहिती घेतोय आमच्या बाराव्या खेळाडूंकुढे गोलंदाज कोण असेल आणि फलंदाज कोण असतील पाच षटकांचा सामना असेल पहिली दोन षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेटची असतील नक्कीच हॅलो हॅलो चार गोलंदाज असतील हॅलो हॅलो नक्कीच एक गोलंदाज असेल तो दोन षटकं टाकेल नियोजनाची गरज आहे अ प्लॅनिंग इज की टू सक्सेस असं नेहमी म्हटलं जातं ते नियोजन जा नक्कीच या दोन्ही संघांनी केलं असं व आपण नाणेपैकीच्या वेळी पाहिलं पन्नास धावांपर्यंत रोखण्याचं जे काही मानस व्यक्त केला कर्णधारांनी किशोर संघाच्या मात्र तुम्ही जर कोरावळे संघाच्या कर्णधाराला ऐकलं असेल मित्रांनो तर त्याने मात्र सत्तर प्लस सत्तर ते पंच्याहत्तर धावा आम्ही स्कोअर काढला लावू असा एक निर्धार सांगितलेला आहे पाहूया हा सामना पाच षटकांचा सा। पाच षटकांमध्ये किती धावा गोळा केल्या जातील आपल्या अकाउंटला किती धावा जोडल्या जातील मिलिंद आणि पिंकेश हे दोन सलामीवीर को, कोरावळे संघाकडून सलामीला गेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर दिसतोय गणेश मिलिंद ऑन स्ट्राईक यावेळी पहिला चेंडू फेस करण्याचा मान मिळतो तो मिलिंदला आणि गोलंदाजी मार्कवर दिसतोय मला गणेश आपण लवकर लवकर हा सामना सुरू करायचे पंच येस फायव्ह फोर थ्री टू वन लेट्स प्ले पहिला चेंडू या सामन्यातला यावेळी मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला मात्र एक चोरटी धाव घेतलेली आहे आणि लेग बाईच्या रूपानं का होईना अवांतरच्या का रूपाने होईना धाव सुरू झालं ते कोरावळे संघाचं या एका धावेनं धाव लावल्या गेल्या एक धावा नक्कीच या वेळी प्रत्येक चेंडू महत्वाचा तीस आहे तीस चेंडू आहेत त्या प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल मात्र विचारपूर्वक खेळ करावा लागेल कारण आपली विकेट राखून आपल्याला फटकेबाजी करावी लागेल पुढचा चेंडू गणेश सा ओहो हो अपर कट अँड फर्स्ट विकेट डाऊन पहिला गडी बाद होतो इथे अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला आणि परिणामी पिंकेश माघारी येईल कोणत्याही प्रकारचा स्कोर न करता गोल्डन डकवर प्रयत्न छान होता चेंडूला स्लीपच्या चे, फाईन लेगच्या खेळाडूच्या डोक्यावरून ट्रॅव्हल करायचा होता जर तेवढा क्लिअर केला असतं त्या फिल्डरला त्यांना की चार धावा लाँग स्टॉपला मिळाल्या असत्या मात्र म्हणतो आम्ही मी एक खेळ हे नशीब हो का यारो डीजे क्रिकेट विथ म्युझिक आम्ही इथे म्हणत आहोत आणि ते म्युझिक थोडं एंटरटेन करते फलंदाज बाद झाला होता थोडस नाराजी या डगआउट मध्ये कारण एका धावेवर पहिला गडी गमावलेला आहे तो कोरावले संघानं कम बॅक करावा लागेल कालच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं वडवली आणि पवाळे हा सामना आम्ही पाहिला सुरुवातीला काहीसा बिखरलेला संघ वडवली संघ नंतर धावा चोपन्न धावांपर्यंत मजल मारली सामन्यात रंगत आली होती यावेळी मात्र अखोर टप्प्याचा चेंडू होता समजू शकला नाही मिसफिल्ड झाली मात्र धाव काही घेऊ दिली नाही निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवर लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली दुसऱ्या चेंडूवर गडी गमावला तो पिंकेश अप्पर कट करत झेलबाद झाला फाईन लेगला आणि त्यानंतर आता आलेला आहे लालू की यावर देखील खूप दारोमदार आहे कारण कर्णधार म्हणाला होता या नावांचा जिक्र त्याने केला होता टॉसच्या वेळी ओहो हो लो� लोअर चेंडू राहिला चेंडूने उसळी घेतली नाही आणि सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये सुभाष स्वतः कर्णधार विकेटच्या मागे सुरे कामगिरी यावेळी मात्र लालू थोडासा स्ट्रगल करतोय दोन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला दोन्ही निर्धाव चेंडू पडतात थोडासा प्रेशर आलेला आहे पहिलं षटक आहे यावेळी मात्र पुन्हा तीच लाईन अँड लेंथ अचूक टप्पा हा गोलंदाजाचा दागिना आहे मित्रांनो कारण जर तो अचूक टप्पा असेल तर जगातील कोणत्याही मैदानावर तो अधिराज्य गाजवू शकतो हे आपण पाहिलेलं आहे आत्तापर्यंत आपण राहुल सोमनेला पाहिलं आता मात्र इथे तेच काम करतोय गणेश पहिलं षटक हाताळतोय सुरेख हाताळतोय केवळ एक आणि एक धाव तीही अवांतरच्या स्वरूपात आत्तापर्यंतच्या पाच चेंडूंवर वॉट अ बॉलिंग यावेळी कनेक्शन चांगला आहे चेंडू जातोय लाँग ऑनच्या दिशेला चेंडू कुठे जाईल कुठे थांबेल थांबवला जाईल वाईडिश ऑनचा क्षेत्रक्षक धावत आला चेंडूला आडवा झाला चेंडू, चेंडू थांबवला गेला दरम्यान दोन धावा पूर्ण केला आणि या बरोबरच हे षटक क्रमांक एक संपत आहे या षटकामध्ये तीन धावा आणि एक गडी महत्वपूर्ण घडी बाद केला तो गणेशनं आणि अगदीच चांगली सुरुवात म्हणता येणार नाही मात्र किशोर संघासाठी अतिशय छान सुरुवात झाली या सामन्यामध्ये पहिलं षटक संपला, धावपालगाव धावा आहेत तीन एक बाद तीन डीजे. मिलिंद यावेळी मात्र नवीन गोलंदाज दिसतोय मला गोलंदाजी मार्कवर मिथिल मिथिल अगदी यंगस्टर्स खेळाडू दिसतोय पहिला चेंडू फेकेल या षटकातला यावेळी मात्र गणेशच्या पावलावर पाऊल टाकत तीच लाईन अँड लेंथ मेंटेन करतोय आणि एक निर्धाव चेंडू एक यंगस्टर आहे नक्कीच एक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे कर्णधार सुभाष यांनी त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे विश्वास दाखवावा लागेल मित्रांनो हा खेळ आहे जिंकलात हरला तर काही फरक पडत नाही मात्र विश्वास असणं गरजेचं यावेळी या, खोलवर टप्प्याचा चेंडू होता मिलिंद काहीसा स्ट्रगल करतो आतापर्यंत त्याच्या बॅटला एकही चेंडू स्पर्श झालेला नाहीये आत्तापर्यंत मिलीननं तीन चेंडू खेळून काढलेत एकही एक चेंडूचा स्पर्श होत नाही मित्रांनो डोकं शांत ठेवून खेळावं लागेल प्रत्येक चेंडूवर आपण प्रहार करू शकत नाही वेट अँड वॉच थोडं थांबून खेळावं लागेल चेंडूला स्टिअर करावं लागेल सिंगलवर थोडासा भर द्यावा लागेल धावफलक हालतं ठेवावं लागेल अहो हो यावेळी मात्र टॅप केला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्रक्षक पाठलाग करतोय चेंडू थांबवेल पुन्हा फेकेल तोपर्यंत दोन धावा आरामात पूर्ण करतात दोन्ही फलंदाज या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल तुम्हाला धाव फलक हलत ठेवावंच लागेल कारण धाव फलकावर एकदा का एक धावांचा दुष्काळ पडला तर मात्र तुम्हाला कठीण जाईल सावरायला म्हणून प्रत्येक चेंडूला पाहून प्रत्येक चेंडूला मेरिट नुसार खेळावा लागेल चांगल्या चेंडूचा सन्मान करावा लागेल वाईट चेंडूला सीमा पार धाडावं लागेल यावेळी ऑन साईड खेळणारे चेंडू जाईल भरधाव वेगळा सीमा पार चौकार मिड विकेटच्या दिशेला डी जे असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपण क्रिकेटच्या मॅचेस पाहतो काही फलंदाज असे असते ते थोडा वेळ घेतात आणि काही वेळ घेतल्यानंतर मात्र त्यांच्या फटकेबाजीला सुरुवात करतात मिलिन देखील इथे ती फटकेबाजी करताना पाहायला मिळेल आता कारण लगातारच्या दोन चेंडूवर सहा धावा वसूल केल्या हो हो यावेळी पुन्हा एकदा कनेक्शन चांगलं झालं मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे चेंडू थांबवेल मात्र एक धाव घेण्यापासून थांबवू शकत नाही आणि एक धाव जोडली जाईल धावपालकाला धावपालक जाऊन आहे दहा धावा एक गडी बाद दहा धावा आता मात्र ती ट्रेन पुन्हा एकदा रुळावर येताना दिसते आहे रफ्ता वेग घेते आहे पुढचा चेंडू वेगवान गोलंदाज मिथिल हो हो यावेळी चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये झेल सुटतोय झेलचा अंदाज आला नाही झेल पाहिला तर तसा खूप कठीण होता कारण मागच्या बाजूला धावत जाऊन झेल करणं तितकं सोपं नाही मात्र खूप छान प्रयत्न होता मिड ऑफच्या त्या खेळाडूचा मात्र दोन धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली बारा धावांवर एक बाद बारा आता मात्र ते स्वप्न पाहायला सुरुवात झाली आहे कोरावले संघाला कारण पहिलं षटक केवळ तीन श धावांसाठी आणि एक महत्त्वपूर्ण गडी गमावला दुसरं षटक मात्र नऊ धावांसाठी आलं मात्र या षटकामध्ये काहीसा सावध खेळ केला मिलिंद आणि लालू यांनी लालूच्या लालू बॅटमधून चार धावा आल्या या षटकात आणि पाच धावा आल्या मिलिंदच्या बॅटमधून एका चौकारासह एक सुरुवात हवी आहे अजूनही अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो पॉवर प्ले थोडा पॉवरलेस जरी झाला असेल कोरावले संघाचा तरी या पुढच्या अठरा चेंडूंवर दमदार कमबॅक करावा लागेल गोलंदाज जगदीश काल आपण पाहिला बागेश्वरी संघाचा जगदीश की ज्यानं अर्धशतक ठोकलं होतं या सामन्यातलं पहिलं मात्र त्याच त्या पुढच्या इनिंगमध्ये आपल्याला आणखी एक अर्धशतक पाहायला मिळालं तेजसच्या बॅटमधून नक्कीच एक मोठी धावसंख्या इथे उभारता येऊ शकते जर तुम्ही खेळपट्टीवर स्थिरावला तर मिड विकेट झोन मध्ये चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय दोन शत्रक्षक चेंडूच्या दिशेने धावतायत मात्र दोन्ही शत... फलंदाज देखील तितक्या वेगानं धावतायत दोन धावा दरम्यान पूर्ण केल्या पुन्हा एकदा फलंदाजांनी मिलिनच्या बॅट मधून आता मात्र धावांचा ओघ सुरू झालेला आहे सुरुवातीला काहीसा स्ट्रगल करत तीन डॉट चेंडू खेळला होता मात्र पुढच्या चार चेंडूंवर तब्बल नऊ धावा वसूल केल्यात याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल कारण मित्रांनो किती धावा पुरेशा असतील हे सांगणं कठीण आहे मात्र तुम्ही किती धावा रोखू शकता किती धावांवर विजय मिळू शकता हे मात्र तुमच्या हातात आहे फुलटॉस ऑन साईडला फाईन लेक्चर दिशेला लाँग लेक्चर दिशेला क्षेत्ररक्षक दिशेल, तिथे तैनात आहे एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावीचा प्रयत्न थोडासा फंबल होतो आहे मात्र पुन्हा एकदा चेंडू येतो तो विकेट किपरच्या हातांमध्ये द स्कीपर ऑफ किशोर या संघाचा स्किपर आहे कर्णधार आहे सुरेख कामगिरी कारण त्यांना माहिती आहे किती धावांपर्यंत आम्ही रोखू शकतो किती धावांपर्यंत आम्ही यांना रोखलं म्हणजे आम्ही विजय होऊ शकतोय नक्कीच तो विश्वास आहे जोपर्यंत मोठे फटके पडत नाहीत तोपर्यंत विचार करायला लागणार नाही मला वाटतं एक एक दोन दोन धावा काही माइंड करणार नाहीत किशोर संघासाठी एक तगडा संघ आहे जगदीश यावेळी मात्र थोडासा दिशा भरकटली आणि चेंडू देखील भरकटतोय तिकडे आपण पाहिलं तर मिड विकेट झोन ऑफ साईडला सीमा पार होताना दिसेल चार धावा मिळतील यावेळी मात्र मिलिंदची बॅट तळपताना दिसते आणि म्हणून मी म्हटलं होतं काही गोलंदाज असे असतात सॉरी काही फलंदाज असे असतात की सुरुवातीला थोडा वेळ घेतात आणि त्यानंतर मात्र फटकेबाजी सुरू करतात आणि ती फटकेबाजी आता पाहायला मिळते मिलिंदकडून पुढचा चेंडू हो हो यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली लाँग ऑनच्या क्षेत्रात क्षेत्राक्षर तिथे आहे एक दाव के के दाव सुरेक, सुरेक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा देखील डाईव्ह करून सुरेख सुरेख डेडिकेशन याला म्हणतात डेडिकेशन याला म्हणतात समर्पण शेवटच्या क्षणाला जम्प करून आपण मध्ये कसं पोहोचू ही धाव किती महत्वाची मित्रांनो धाव मिलका धाव अशी काहीतरी आम्हाला स्थिती तिथे पाहायला मिळाली आणि नॉन स्ट्रायकर एंडला लालू सुरेख का कामगिरी करतोय कारण ती धाव महत्वाची होती दोन धावा मिळाल्या पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या जाऊन पोहोचते बारा धावा बावीस धावा ट्वेंटी टू लॉस ऑफ वन विकेट कोरावले सुरेख का कामगिरी पुन्हा एकदा जगदीश यावेळी कनेक्शन चांगला आहे लॉंग ऑनच्या झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते गेला चेंडू फरार झाला चेंडू लॉंग ऑनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा डीजे सुरेख म्युझिक ऐकायला मिळालं जगदीचं हे षटक काहीच महागडं या षटकामध्ये तीन डबल आणि दोन चौकार कुठेतरी लाईन अँड लेंथवर लक्ष द्यावं लागेल पहिल्या दोन षटकांमध्ये में जी मेहनत केली होती ती कुठेतरी व्यर्थ ठरते हा ट्रॅकर यावेळी मात्र फाईन लक्षात रक्षक होता काही चुकेल नाही याला म्हणतात क्लास याला म्हणतात प्रॅक्टिस झेल पाहिजे पाहिला तितका सोपा नव्हता मात्र तो सुरेख पद्धतीनं घेतला गेला कॅचेस विन द मॅचेस आणि यावेळी आणि नक्कीच आपण ड्रिंक्स ब्रेक आहे आपण पटकन पाणी घेऊन जायचे आपल्या फलंदाजला हवं असेल तर आणि नवीन फलंदाज जातोय मैदानावर ऐकलं होतं कर्णधाराकडून कि जितू धुमाल लालू धुमाल पिंकेश मिलिंद यांसारखे तगडे फलंदाज आमच्याकडे आहेत धावसंख्या धावफलकावर लागलेली लागलेले बावीस धावा श्वे सॉरी सव्वीस धावा चौकार आला होता मागच्या चेंडूवर आणि सव्वीस धावा तीन षटकांमध्ये आठच्या आठ पॉईंट जवळ तेहतीसची ची सरासरी राखलेली आहे नक्कीच या सरासरीनं आपण पुढे गेलात तर उर्वरित दोन षटकांमध्ये वीस धावा जरी आल्या तरी शेहेचाळीस धावांपर्यंत मजल माराल मात्र कोरावले संघ गोलंदाजीवर अवलंबून राहावं लागेल आपण या सामन्यामध्ये फिफ्टी प्लस धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा एक चांगला सामना होईल यावेळी मात्र आमचे ऑफिशियल्स वर्मा सर आणि बिराडे सर या सामन्यामध्ये पहिला सामना पाचव्या दिवसाचा रंगतोय जय भवानी किशोर विपक्ष जितू इलेवन कोरावले नक्कीच तो जितू ज्याच्या नावानं ही टीम खेळते तो जितू आता मात्र जितू धुमाल मैदानावर पोचलेला आहे क्रिसवर पोहोचलेला आहे नक्कीच कालच्या दिवसामध्ये खूप मोठमोठ्या खेळी आम्हाला पाहायला मिळाल्या शेवटच्या सामन्यामध्ये प्रमोद या प्रमोदनं शेवटच्या षटकामध्ये पंधरा धावा आवश्यक असताना सहा चेंडू पंधरा धावांची गरज असताना वडवली संघाच्या विपक्ष शेवटच्या एक चेंडू राखून विजय मिळवला दोन उत्तुंग षटकार त्या सामन्यात पाहायला मिळाले मॅन ऑफ द मॅच ठरला सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याचबरोबर प्लेअर ऑफ द दे डे दे देखील तोच ठरला प्रमोद पवाळे संघाचा या संघावर भरघोष बक्षिसांचा देखील वर्षाव झाला होता संघ मालक असतील मित्रमंडळी असतील मित्रमंडळी असतील या सर्वांनी या संघावर खूप बक्षिसांची खैरात केलेली परिणामी क्वालिफाय झाला पहिल्या पाच संघांमध्ये नाव कोरलं त्या पवाळे संघानं नक्कीच त्यांच्या पाठीवर त्यांच्या संघ मालकाची मदतीचा हात असेल किंवा आशीर्वादांचा हात असेल नक्कीच यावेळी नवीन फलंदाज जातोय जी तू धुमाल आणि गोलंदाजी मार्कवर आम्हाला बदल दिसतोय चौथा गोलंदाज विकी पहिला चेंडू टाकील या षटकातला हो ऑन द राईस चेंडू फुलटाच होता चेंडूला फक्त दिशा दिली वेगाचा फायदा घेतला आणि डीप मध्ये सुरेख फटका वन बाउन्स फोर रन्स डीजे ही ट्रेन बुलेट ट्रेन म्हणजे मी थोडी डिरेल झाली होती मत आता खरा स्पीड पकडलाय या चौथ्या षटकात ज्या पहिल्या चेंडूवर मनसुबे क्लिअर केलेत ते फलंदाज लालू धुमाळणं येस पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता समजू शकला नाही धाव घेण्याचा प्रयत्न अरे रे 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 इथे काय झालं ड्रामा याला म्हणतात ड्रामा हे फक्त घडू शकतं क्रिकेटमध्ये की आम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही क्षणभरात वाटलं होतं की आता लालूचा खेळ फिनिश मात्र लस ब्रेव असं देखील म्हटलं जातं नशीब देखील इथे साथ देते लालूला आणि एक बाईच्या स्वरूपात धाव आली धावा कशा येवत हो, पण येणं गरजेचं धावपसंख्य जाऊन पोहोचले एकतीस धावांवर थर्टी वन रन्स लॉस ऑफ टू विकेट्स हियर जी तू इलेव्हन कोरावले इन द फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस विच इज हँडल्ड बाय विकी चौथा गोलंदाज आहे विकी या किशोर संघाचा यावेळी सुप अप कनेक्शन सुपअप सुपर आउट ऑफ द पार्क गोइंग 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 एन गोन सिक्स रन्स डीजे फाजी जर चांगली असेल तर मित्रांनो धाव संख्या चांगली आहे जर गोलंदाजी नसेल तर मात्र चाळीस धावा पुरेशा ठरणार नाहीत कारण आम्ही पहिल्या दिवसापासून पाहतोय जो फलंदाज या खेळपट्टीवर स्थिरावतोय तो एक मोठी खेळी करून जातोय हे आम्हाला बऱ्याचदा पाहायला मिळालं जितू आणि लालू आता मात्र हे षटक चांगलं खेळून काढावं लागेल जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील सिक्स्टी प्लस तरी करावं लागेल तर मात्र एक आव्हान तुमचं असेल या सामन्यामध्ये अंतिम षटक घेऊन येतोय गणेश त्यानं पहिलं षटक हाताळलं होतं हो यावेळी एन ड्राफ्ट झेल oh, सुटतोय मित्रांनो झेल खूप महत्वाचे असतात इथे जर एक धाव घेतली गेली असती पुन्हा एकदा रॉंग एंडला चेंडू फेकला गेला मित्रांनो कुठेतरी मिस जजमेंट झाली जर तुम्ही ते पाहिलं तर रॉंग डिरेक्शनला चेंडू फेकला गेला आणि परिणामी दोन धावा जिथे एकही धाव नव्हती या उलट जिथे विकेट मिळू शकत होती तिथे दोन धावा मिळाल्या या दोन धावा किती महत्वाच्या या लकी दोन धावा जोडल्या जातील त्या कोरावले संघाच्या धावपालकाला जा धावपालक जाऊन पोहोचतो बेचाळीस धावांवर ओव्हर इन, इन प्रोग्रेस पहिल्या षटकामध्ये गणेशने केवळ तीन धावा आणि एक गडी बाद केला होता हे षटक नक्कीच महागडे ठरणार यात काही शंका नाही कारण धावांची अत्यंत गरज आहे कोरावले संघाला पाहूया गणेश कसा परफॉर्म करतो इथे कामगिरी करतो अंतिम षटकामध्ये पहिला चेंडूवर जिथे विकेट होती दोन धावा बहाल केल्या त्या क्षेत्ररक्षकांनी ज्यावेळी पुन्हा एकदा गणेश टू जितू हे जितू काय करेल पाहूया जीत आहे त्याच्या शब्दामध्ये हो हो यावेळी समजू शकला नाही अखोर टप्प्याचा चेंडू होता स्टिअर करण्याचा मानस होता फाईन लेग झोन मध्ये मात्र सबसेल अपयशी ठरतोय आणि एक, एक डॉट चेंडू टाकण्यात यश मिळतं गणेश कम बॅक करतोय पहिल्या षटकामध्ये तब्बल तीन चेंडू डॉट टाकले होते या षटकातही आता आणखी एक चेंडू डॉट टाकतोय चार चेंडू डॉट आतापर्यंत हॅलो नक्कीच आत्तापर्यंत त्याने नऊ चेंडू फेकलेले आहेत आणि या नऊ चेंडूंमध्ये केवळ सहा धावा दिल्या आहेत एक गडी बाद केल्या आणि पाच चेंडू डॉट टाकले आहेत वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स याच प्रकारच्या कामगिरीची गरज आहे गोलंदाज कसा असायला हवा मित्रांनो याचं एक उदाहरण आहे आम्ही राहुल सोमनेला पाहिलं आणि इथे आता पाहतोय आम्ही गणेशला मिस्टर एम पी एल हो हो यावेळी कनेक्शन चांगलं आहे किती चांगला आहे ते इतकं चांगलं आहे की जे कोरावले संघाच्या फायद्याचं आहे चेंडू भरधाव वेगानं सीमा पार होतोय सहा धावांसाठी इट्स अ मॅक्सिमम डी सॉरी चार धावा मिळतील डी यावेळी पंच वर्मासर आपला डिसिजन येतोय चार धावांचा सुरेख अंपायरिंग पाहायला मिळेल आम्हाला पाचव्या दिवसात देखील वर्मासर अतिशय अनुभवी पंच आहेत वयाच्या एकावन्नाव्या वर्षी देखील ते यष्टनच्या मागे उभे आहेत आणि अचूक निर्णय देत आहेत खूप खूप अभिनंदन आपलं आणि आभार देखील पुढचा चेंडू गणेश टू जी तू यावेळी पट चेंडूला उसळी दिली होती चेंडू जाईल पॉईंटच्या डोक्यावरून गेला होता चेंडू भरता वेगानं आणि त्या ठिकाणी एक क्षेत्रक्षक होता मात्र थांबवू शकला नाही आणि आणखी एक चार धावा आणखी एक चौकार पाहायला मिळाला जितूच्या बॅटमधून ऐकवा एक छानसं संगीत तिथे क्षेत्रक्षक आहे ऑफ एक धाव पूर्ण केली दुसरी धाव देखील दरम्यान पूर्ण केली आणि या बरोबरच एक रन शॉर्ट मित्रांनो काय करताय ज्या एक एक धावीसाठी आपण झगडताय संघर्ष करताय तिथे एक धाव शॉर्ट म्हणजे एकच धाव मिळेल या चेंडूवर छान फटका होता आणि हे षटक देखील संपतं पाच षटकानं ती धावसंख्या होती एक्कावन्न आणि आता मात्र धावांचं आव्हान आहे ते किशोर संघाला बावन्न धावांचं पाच षटकांमध्ये बावन्न धावा नक्कीच किशोर संघ कम बॅक करतोय सुरेख कामगिरी झाली ती गोलंदाज गणेशकडून शेवटच्या षटकात दोन चौकार मात्र आले आणि येणं साजी काही स्लॉकचं षटक होतं शेवटचं षटक होतं हनामारीचं षटक होतं इथे हल्ला तर होणारच मात्र तो जास्त होऊ दिला नाही केवळ अकरा धावा त्या षटकामध्ये एकूण दोन षटकांमध्ये चौदा धावा देत एक गडी बाद केला तो बारा चेंडू चौदा धावा आणि एक गडी बाद गणेशकडून कामगिरी झाली आहे प्लीज कोरावी संघ आपण आपला लगेच शतरक्षण लावून घ्या आणि मी निमंत्रित करतोय पुढील दोन संघांच्या कर्णधारांना टॉससाठी ओम साई वडवली ओम साई वडवली विपक्ष गावदेवी गावदेवी जोगेश्वरी मुरबाड दोन्ही संघांचे कर्णधार आपण काही क्षणात आहे वडवली ओमसाई वडवली विपक्ष गावदेवी जोगेश्वरी दोन्ही संघांचे कर्णधार फायनल कॉल दोन मिनिटांच्या आत आपण यायचे टॉस साठी एक्कावन धावा आतापर्यंत पूर्ण केल्या पाच षटकांमध्ये दहा पॉइंटच्या सरासरीनं दहा पॉईंट वीसच्या सरासरीनं मात्र आता किती धावा कराव्या लागतील बावन्न चेंडू आहेत तीस आहे नक्कीच विकास इकडेच आपण या पुढच्या सेकंड इनिंगचा आखो देखा हाल ज्यांच्या सुमधूर वाणीतून ऐकणार आहात ते व्हॉइस ऑफ महाराष्ट्र दीपक बिराड हे वेलकम इंटू कॉमेंट्री बॉक्स आपण यायचं आहे आणि पुढच्या सामन्याचा आखोदेखा हाल आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे बावन्न धावांचं आव्हान आहे तत्पूर्वी आठवण करून देईल किशोर संघाला तीस चेंडू आणि बावन्न धावांची गरज हा सामना जिंकून पुढच्या फेरीत जायचा असेल किंवा या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर तत्पूर्वी त्या दोन संघांनी वडवली संघ आणि जोगेश्वरी गावदेवी जोगेश्वरी या दोन संघांचे कर्णधार आपण लवकरात लवकर यायचे टॉससाठी तर असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं व्यवस्थापन समितीला चांगलं सहकार्य लाभतं आणि खास करून मैदाना या मैदानाची आणि विकेटची जे नेहमी चांगल्या पद्धतीनं काळजी घेत असतात आणि त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण मैदानाचा आडा आणि त्याचबरोबर मैदानाचं कामकाज सांभाळलं जातं रघुनाथजी पष्टे यांचं सकाळच्या सत्रात इथे आगमन झालं आहे मोस्ट वेलकम व्यवस्थापन समितीच्या वतीनं विनंती आहे येऊन आमच्या व्यासपीठावरती स्थानपन व्हायचं आणि आमच्या मंचाची शोभा इथे वाढवायची रघुनाथजी पष्टे विनंती आहे व्यासपीठावर येऊन युवराज मानवा साततजने जे अथक परिश्रम आणि मेहनत घेत असतात आणि चांगल्या दर्जाची खेळपट्टी आणि त्याचबरोबर उच्च दर्जाचं हे क्रीडांगण खेळाडूंसाठी सुपूर्द करण्याचा त्यांचा नेहमीच एक प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्या व्यक्तिमत्वाचं हे ते आगमन झाले मनापासून हार्दिक अभिनंदन विनंती आहे व्यासपीठावर जॉईन आहे त्याचबरोबर हेमंत सोनवणे सर यांचा आवाज तुम्ही पहिल्या पाच षटकांसाठी ऐकला आणि जे आता बावन्न धावेचं लक्ष गाठण्याच्या उद्देशानं मात्र ही जोडी जयभावानी किशोर या टीमची खेळपटीकडे दाखल होत असताना फायटिंग टोटल तर उभारली आहे जे इलेव्हन कोरावले या टीमनं दहा पूर्णांक चाळीस धावेची धावगती प्रति पाच षटकांमागे आता मेंटेन करायची आणि हे आव्हान गाठण्याच्या उद्देशानं सागर ढमके आणि त्यांच्या साथीनं मिथिल ही सलामीची जोडी खेलपटीकडे मार्गस्थ तो होत असताना स्पर्धेचा आजचा पाचवा दिवस ग्रामस्थ मंडळ संभाजीनगर आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत संभाजीनगर या यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेली ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात स्पर्धेचं हे दुसरं पर्व दुसरं संस्करण सारिका हॉटेलचं प्रशस्त मैदान म्हटलं की क्रिकेट स्पर्धांची मोठी रेलचेल मोठी ते सुरू असते आणि या हंगामातील या मैदानावरची ही पहिली स्पर्धा संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच दे याची डोला हा क्रिकेटचा सोला उपभोगण्यासाठी तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक सरसे स्वागत मोस्ट वेलकम हॅव अ हॅपी संडे टी एमटीसी इव्हेंट्सच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जॉईन झाला त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार जो, जो प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर सध्याच्या स्थितीला आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान आहे त्या सर्वांचाच मनापासून आभार चला जाऊयात लढतीकडे जिथे बावन्न दहावीचं लक्ष गाठण्यासाठी आता स्ट्रॅकिंगवरती आहे बॅट्समन मिथिल आणि त्याच्या साथीनं त्याचा सहकारी फलंदाज सागर डमके आहे नॉन स्ट्राकिंग एंडवर दहा पूर्णांक चाळीस धाब्याची धाव कधी मेंटेन करायची मॅनेटरी पॉवर प्ले सकाळच्या सत्रामध्ये हे दे आव्हान देखील अवघड जाऊ शकतं परंतु उच्च दर्जाची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि तोच विश्वास असा मोहनवरती दाखवला तो म्हणजेच जितू इलेवन कोरावळे या संघाच्या संघाने का ना काँग ऑफ आणि लॉंग ऑन विषय मध्ये शेतरक्षण शॉर्ट ला अगदी जितू आहे त्या ठिकाणी थर्ड मॅन आहे बॅकवर्ड पॉईंट आहे एक्स्ट्रा कव्हर आहे मिड ऑफ आहे तयार होत असताना मोहन राऊंड विकेट न पहिला चेंडू चेंड आउट एज एच विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचला होता आणि आता इथे कॅच ड्रॉप नशिबाची हात मिळून मिथिल मैदानामध्ये दाखल झाला की काय हा प्रश्न नक्कीच इथे उद्भवतोय अँगल क्रिएट केला होता लेफ्ट हँड बॉलर जेव्हा बॉलिंग करत असतो नॅचरल स्विंग त्याच्याकडे असते शोल्डरचा खूप चांगला वापरत असतो रिथेमॅटिक ॲक्शन असते आणि या सगळ्या गोष्टींची तंत्रशुद्धता इथे मात्र पाहायला मिळाली अव्वा फक्त एकाच गोष्टीचा जाणवला तो म्हणजेच विकेट किपर हा जेल टिपण्यामध्ये अपयशी ठरला आणि एक धाव दाफलकावरती मिळाली खाता आता खुलं झालंय पहिल्याच बॉलवरती जीवदान कॅचेस विन मॅचेस असं समीकरण असतं आणि त्याच्या विपरीत परिणाम इथे आल्यानंतर पाहायचं आहे मोहन कशाप्रकारे ते रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जबाबदारीनं बॉलिंग करेल का मिचेल स्टार्क या नावाने ते विख्यात आहेत प्रचंड वेग आहे त्यांच्याकडे डाखुरे आताचा हा गोलंदाज जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर या वेळेला थोडा स्विंग झाला हरकत केली या बॉलना अगदी आउटसाईड ऑस्टिक पिचिंग झाल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स देखील मिळाला या चेंडूला आणि हे लाईन आता मात्र स्ट्रॅकिंग एडवरती रीट करता आले नाही आहे बॅट्समन सागर ढमकेला आणि येतोय तो, ये तो डॉट चेंडू पहिल्या बॉलपासून कॉन्फिडन्स दुनावलाय मोहनचा ज्या पद्धतीनं स्टार्ट झाला त्याचा फेल आता फील्डमध्ये थोडे चेंजेस करत असताना मिडॉनचा खेळाडू सरकला मिड ऑफच्या दरम्यान ऑनला आता एक क्षेत्रक्षक आणि त्याचबरोबर मिडिकेटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक प्री फॉर प्रिपरेशन प्री फॉर प्लॅनिंग मैदानामध्ये करत असताना संघ जितू इलेव्हन कोरावले फुल लेन होता विषय मध्ये लॉफ्ट केला ऑन द राईट पिकअप स्ट्रोक फोर्सिंग स्ट्रोक देखना स्टोक होता क्षेत्रक्षेगाचा प्रयत्न देखील जरूर झाला बट अखेल त्याच्या हाताला घासून ब्रश येऊन चेंडू निघून चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा तो जयभवानी हो किशोर टीम करता या डावाचा सागर धमकीच्या बॅतमटून पहिला दर्जेदार चौकार श्रावणे आणि अक्षय यांची देखील महत्वाची भूमिका संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्यानं पाचव्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्गाला देखील दे ते मंत्रमुग्ध करत आहेत मोहनच्या विरुद्ध आता आक्रमण आणि पोहोचते ते पाच आकडावर थांबून खेळण्याचा प्रयत्न चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन फिंगर मोल्ड केले होती या चेंडूवरती बोटं विखुरली होती सिम ऑफ डिलिव्हरी होती अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउंस घेतला गती थोडी कमी होती वेग धीमा होता आणि आता अचूक अंदाज ट्रॅकिंग वरती बांधाला सागर ढमकेला चौकारानंतर सा डॉट चेंडू क्वीक रिप्लाय ताबडतोब प्रत्युत्तर देत असताना मोहन इनसाइड आउट वडा शॉट ग्लोरियस टाइमिंग जसा चेंडू बॅटवरती वरती आला तसा चेंडू निघून चाललाय लॉंगोफन एक्स्ट्रा कवर सीमा रेषेला फाडत भेदत दुभागत बॉल सीमा पार सागर ढमक्याच्या बॅटमधून येतोय हा ए वन क्वालिटीचा आयस ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार सातत्यानं किशोर संघासाठी सलामीची ही जोडी आता चांगला परफॉर्मन्स करत असताना पहिल्याच चेंडूवरती जेल सुटला होता मिथिलचा आणि त्यानंतर हे मैदान आता गजबजून सोडत असताना सागर ढमके षटकार त्यानं ठोकलायत धावसंख्या आहे अकरा या अकड्यावर लाईन इथे मिस केली बॉल जाऊ दिला माहिती आहे पिचिंग आउट साईड ऑपस्टिक आहे वाईट बॉलचा इशारा है, 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 एक एक आता पंचांच्या आमच्यापर्यंत पोहोचला हे प्रेशर आहे खरं तर हा दबाव आहे हे दडपण आहे ज्या पद्धतीने साकारणं आक्रमणाला सुरुवात केली आहे मोहनच्या विरुद्ध एक चौकार एक षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आणि आता एक्स्ट्रा धाव मात्र धावफलक पुढे पोहोचवते ते बारा या आकड्यावर बावन्न धावेचं लक्ष त्यांच्या समोर होतं आणि ही समर्पक आणि तितकीच शालीन सुरुवात जयभवानी किशोर या टीमची थांबून स्विफ्ट करण्याचा प्रयत्न होता मिस्टामिंग रनआउटची संधी होती विकेट किपरला याही वेळेला एस्टियन सभेत घेता आला नाही आणि लेग पायच्या रूपाने आता मात्र ही एक धाव्या आड होत असताना षटक क्रमांक पहिला आता मैदानामध्ये समाप्त झाला आणि तेरा या आकड्यावरती धाफलक पोहोचताना पाहतोय जयभवानी किशोर या टीमचं टाळल्यांचा प्रचंड करकळाद होत असताना खेळाडू कक्षामधून कारण सुरुवात चांगली तर शेवट देखील गोड होत असतो आणि त्या समीकरणानं आता या सामन्यामध्ये आगे कूच करत असताना संघ जयभवानी किशोर चला नेक्स्ट मॅच ओमसाई बडवले आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी जोगेश्वरी धोनी संघाचे संघ कर्णधार विनंती आहे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण त्वरित नाणेफेकी करता नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे हा आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं लास्ट कॉल आहे तुमच्याकरता चला फिल्डिंग त्वरित सेट करायची जेतू इलेव्हन कोरावले वायर टेकिंग मोर टाईम अधिकचा वेळ आपण घेऊ नका पंचवीस मिनटं तुम्हाला व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आलेले आहेत आणि पंचवीस मिनिटांच्या तुम्हाला इनिंग कंप्लीट करणं मात्र बंधनकारक असेल वेळेच्या बाबतीत सहकार्य करा व्यवस्थापन समितीला पहिल्याच ओव्हर करता दहा मिनिटांचा वेळ तुम्ही घेतला त्यामुळे अधिक वेळ आता जर घेतला तर व्यवस्थापन समिती जो निर्णय जाहीर करेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल स्पर्धा मोठी आहे आयोजन भव्य आहे नियोजन दिव्य आहे त्या कारणास्तव वेळेबाबत आयोजकांना सहकार्य कर हे तुमचं आद्य कर्तव्य आहे सेकंड ओव्हर आता हे मॅन्डॅटरी पावर पेचं दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय बॉलिंग ट्रॅकवर योगेश सागर आहे स्ट्रायकिंग एंडवर आतापर्यंत एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीनं तो स्ट्राईक रेट आणि त्याचबरोबर टीमचा डाव देखील सावरतोय आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एरियावरती मात्र आहे बॅट्समन मिळतील फील्डमध्ये आता थोडेसे चेंजेस लाँगॉफ आणि काउ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑफ आहे थर्ड इयर सर्कलमध्ये एक्स्ट्रा कवर आहे शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे शॉर्ट थर्डमॅन आहे फायनल आणि त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील ले एक शेत आणि मिड ऑन देखील आता मात्र अगदी वर बोलवला आहे तो कर्णधार जितून तयार होत असताना दुसरं षटक पहिलाच बॉल ऑन साईडला स्विंग केला शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू डीपमध्ये निघून चाललाय दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का नकार दिला त्या ठिकाणी थ्रोच चांगला आला ऑन दिकी आणि तितकं चांगल्या दर्जाचं शेत रक्षण आता मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं एक धाव धाव ॲड होईल आणि टीमचे धावफलक आता या सिंगल धाव्याच्या पोस्ट आहे ते म्हणजेच तेरा या धावसंख्येवर तांबूल खेळण्याचा प्रयत्न मी तर क्लिअर केलाय डीपमध्ये फिल्डर आहे पॉज घेतला आणि त्यानंतर आज स्ट्रोक एक्झिक्यूट केला मिथिलला हवं तसं टायमिंग जुळलं नाही आणि तरी देखील आता या दोन धावा अगदी सहजतेने आणि चपलते ना तर पूर्ण करत असताना कॉलिंग प्रॉपर आहे दोन बॅट्समनच्या दरम्यान संवाद ते एकमेकांसोबत सांगतात आणि आता हे दोन धाब्यानं दाफलक पोचते ते सिक्स्टीन सोळा या धावसंख्येवर सिक्स्टीन रन स्कोर कार्ड हे दुसरं षटक आता डावाचा मार्गस्थ आहे आणि योगेश आता इथे गोलंदाजीसाठी तयार होतोय तो म्हणजे जी तू इलेव्हन खोरावले या टीम करता ऑपस्टिकच्या बाहेरचा चेंडू स्टिअर केलाय हवेमध्ये मिस मिस्टायमिंग शेतरक्षक जज करतोय आणि आता सोपा झेल टिपला गेलाय फलंदाज बाद होईल आणि सोलाही आकड्यावरती आता हा पहिला धक्का पोचलाय पहिली विकेट गमावत असताना संघ जयभवानी किशोर मिथिल बाग टू द बावलियन आवश्यकता होती या ब्रेक थ्रूची आणि ते सुयश इथे संपादित करत असताना योगेश चांगला जेल फिनिश केला स्वतः कॅप्टन होते त्या ठिकाणी लॉंग ऑफला आणि आता मिथिलची खेळी मात्र ते संपुष्टात झाले न्यू बॅट्समन न्यू कंटेनर आता दाखल झाला मैदानावर बॅटिंग ऑर्डर नंबर तीन तिसऱ्या क्रमांकावरती विकी सो ॲज अ ऑलराउंडर म्हणून किशोर टीमसाठी नेहमीच महत्वाची भूमिका आता करत असतो आणि या मॅचमध्ये देखील आता त्याला सागर धमक्याच्या साथीनं मात्र पार्टनरशिप पुढे भागीदारी रचावी लागेल विकेट मिळालाय ला तुर्तास कोरवलं या टीमला आणि हावी असताना विशेष मध्ये लॉफ्ट केला मिमिंग आहे फिल्डर डीप मधून जज करतो जितू आणि आता देखील पोहोचला बॉलच्या खाली हातामध्ये सामावून घेतला हा चेंडू आणि सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या बाहेर तू चलमे आहे अशी परिस्थिती विलंब न करता आता सागर ढमके देखील परत येतो दिशेला हा दुसरा धक्का सुरुवात मिळाली हो होती या मॅचमध्ये सागर ढमकेला परंतु फिनिशिंग रोल त्याला आता करता आला नाही आणि अखेर आता हा धक्का पोहोचतोय तो म्हणजे दुसरा आणि नौका फलंदाज आता खेलपटीकडे मार्गस्थ झालाय तो म्हणजेच जीजी गणेश गायकर फुल टॉस होता आडाब्याटनं दिशा देण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समॅन एका रन रनआउटची संधी होती बट अखेरच्या क्षणाला आता पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचला रिटर्न क्रीजमध्ये पोहोचला तो म्हणजेच आघाडीचा फलंदाज विकी नकार दिला त्या ठिकाणी नॉन बॅट्समन मिस्टर गणेश गायकर आणि आता हा अपघात इथे मात्र आहे दोन विकेट घेतल्यानंतर आता कॉन्फिडन्स वाढलाय कोरावली संघ मॅचमध्ये वरचढ वरचड होत असताना जीजीला आता मोठा रोल या मॅचमध्ये अँकल करावा लागेल धावसंख्या स्थिर आहे रन झालेले आहेत सोळा आठ ऑफ बॅटन स्लॉक स्वीप वॉट अ शॉट कनेक्शन अतिशय सुंदर आहे ट्रेडमार्क स्ट्रोक रबर स्टॅम्प स्ट्रोक फ्रॉम विकी चेंडू निघून चालला स्क्वेअर सी मार्शाच्या बाहेर वीरेंद्र सेवक स्टँड ला दिले ही सलामी बॉल सीमा पार स्लॉक स्वीपचा एक बेहतरीन बेमिसाल फटका विकीच्या बॅटमधून येतोय हा चौकार ठिकाणी अँकल मोड केला बैठक पोझिशन मध्ये आली आणि हा चौकार अखेर आता अंतिम चेंडू वरती लगावला तो म्हणजे दुसऱ्या षटकाच्या योग्याच्या विरुद्ध आणि धाव फलक आता मात्र दोन षटकांच्या अखेरीस दहा पूर्णांक शून्य शून्य धाव्याच्या धावगतीने जाऊन पोहोचले ते ट्वेंटी वीसच्या आकड्यावरती दोन फलंदाज बाद झालेत गणेश गायकर मिस्टर एम्पिएल जी जी ऑन स्ट्रायकिंग एंड आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्राकिंग एंड वरती आता बॅटिंगसाठी तयार झाला विकी सेकंड स्पेलमध्ये कॅप्टननं जबाबदारी सोपवली मोहनवर अठरा झेंडू अर्थातच तीन षटकांचा खेळ आता शेष आहे आणि विजया करता मात्र थर्टी टू बत्तीस धावसंख्येची आवश्यकता आहे दहा पूर्णांक सदुसष्ट धाब्याची धावगती ते मेंटेन करायची आहे ज्या पद्धतीनं फॉर्म राहिलाय गणेश गायकरचा टीडी पी एलमध्ये रेस बिल्डर्सच्या टीमसाठी टी महत्वाचा रोल त्यानं अदा केला आणि पाटगावच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅट्समॅनचं मानांकन त्यानं मिळवलं आणि तोच कॉन्फिडन्स तीच खेळी आता त्याला इथलं साकारावी लागेल चॅलेंज मोठं आहे समोर मोहन आहे आणि पाहायचं कशा प्रकारे आता तो त्याला फेस करेल हे तिसरं षटक फुल टॉस होता स्विच इट अटेम्प्ट केलाय टायमिंग चांगलं आउटफिल्ड आउटफील्ड फास्ट आहे दोन फिल्डर डीप मध्ये बॉलच्या पाठीमागे धावत मोठी चेस आणि अखेल चेंडू घरंगलत निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर स्विच हा बेहतरीन स्ट्रोक चौकार असे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा देणार आहे संगीत डीजे अक्षय आणि त्याचबरोबर श्रावणीच्या माध्यमातून स्विची टटेमाणे हा चौकार आता मोहनच्या विरुद्ध गणेश गायकरना लाईन लवकर रीड केली आणि त्याच्या गतीचा वापर करत असताना या चार धावा इथे वसूल करतोय खाता त्याचं खुलं झालंय टीमची धावसंख्या संख्या ट्वेंटी फोर चोवीस हॉन्सर्ड ला बिकीट काढण्याचा प्रयत्न चांगला चेंडू होता लीनचा खूप चांगला वापर वेग जबरदस्त होता आणि ही लाईन आता स्ट्राकिंगवरती रीड करता आली नाही आहे गणेश गायकरला मोहन तुम्हालाकडे व्हेरिएशन आहे विविधता आहे आणि या षटकामध्ये त्याला हवे ते प्रयोग करावे लागतील कारण गणेश गायकरची विकेट जर कॅरी केली तर मॅचमध्ये पूर्णपणे इन होऊ शकते आहे टीम जितूस्फोट स्कोरावले अदरवाइज जर तो मैदानावरती राहिला ना तर तीन ओव्हरमध्ये पन्नास धाका दे पन्नास देखील आधी सहजतेनं करू शकतो हे त्याची क्षमता आहे आणि कित्येक वेळेला त्यानं ते दाखवून देखील दिली आहे चौकारनंतर हा डॉट चेंडू कम करत असताना मोहन पुढे सरकून लॉफ्ट केला शॉट पूल आहे मिस्टॅमिंग शेतरक्षक बॉलच्या खाली पोहोचला जितू आणि आता मैदानाच्या बाहेर येतो गणेश गायकर मोठा सुयेश मोठा आदरा पोहोचला आणि मैदानामध्ये जल्लोष करत असताना संघ जितू स्पोर्ट स्कोर जी जी बॅक टू द बावलीयन हे मोटो बर आता हे आहे सुयश मोहन आणि त्याचबरोबर जितू स्पोर्ट्स कोरावळे या संघाकरता आणि आता सुटकेचा मोकला श्वास मात्र मैदानामध्ये ते सोडत असताना मोठा मोहरा गळला लागलाय जे ट्रॅप विणलं होतं झाडं विणलं होतं त्या झाल्यामध्ये अडकलाय गणेश गायकर आणि आता परिस्थिती इथे मात्र थोडीशी मी म्हणेल खरतर झाली आहे मॅच मध्ये प्रवास आता थोडासा आव्हानात्मक होईल जय भवानी किशोर या टीमचा तीन फलंदाज बाद झाले चोवीस दाबा दाफलकावरती आणि पाचव्या क्रमांकावरती मात्र एक्सपिरियन्स कंटेडर ज्यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे जगदीश आता मैदानाकडे दाखल होत असताना टायमिंग हवं तसं झुललं नाही चेंडू फिनिश होऊ शकला नाही आणि अखेर आता वाईट लाँगॉनला टिपला गेलाय तो चांगला झेल फील्डमध्ये आता चेंजेस चार जेप होत असताना संघ जितू स्पोर्ट्स कोरावले या षटकानंतर नाणेफेकी होईल रिंग्स ब्रेकच्या दरम्यान गावदेवी जोगेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई वडवली या दोन टीमच्या okay. दरम्यान कॅप्टनला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायचं आहे फील्डमध्ये आता थोडंसं परिवर्तन करत असताना यष्ट्यांच्या पाठी मागून त्या ठिकाणी मिलिंद शॉर्ट फायन लेग शॉर्ट मिडिकेट स्क्युअर लेग मिडिकेट आणि ऑन डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर थर्डमॅनला इनसाइड या थर्डया सर्कलमध्ये हे दोन क्षेत्ररक्षक फुल लेंथ होता जबरदस्त गटी भन्नाट वेग आणि लाईन मात्र येते अतिशय दर्जेदारा टप्पा सुरेख होता आणि जजमेंट आता अखेर इथे चुकलं ते म्हणजे स्ट्राकिंग येण्यावरती विकीच आणखीन एक डॉट चेंडू आणि मॅच मध्ये आता इक्विशन बॅलन्स राहिले येणारे चेंडू शिलक आहेत चौदा आणि विजयासाठी धावा करायच्या ट्वेंटी एट अठ्ठावीस इट्स डू काउंटर करो या मनो असा सामना रफ अँड टफ सामना मैदानामध्ये सुरू आहे मोठी ठसन आहे मोठी चुरस आहे दोन टीमच्या दरम्यान शॉर्ट ऑफ गुडले दा सरप्राइसिंग बाऊस बॅकफुट होती चामूस कट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील त्या ठिकाणी आणि अखेर आता मात्र पंच आहे ते हिरण्याच्या प्रतिष्ठित आणि चांगले विकेट किपिंग मी म्हणेल त्या ठिकाणी मोठी कडा घेतली आणि त्यानंतर आता हा फलंदाज पंचानी बाद घोषित केला स्टंपिंग घेतली त्या ठिकाणी चांगलं विकेट किपरचा कार्य करत असताना मिलिंदा चुकता आहे त्याच्याकडे आणि तिथे दाखवत ही हीच अॅलर्ट विकेट किपर आणि आता तो रिस्पॉन्सिबिलिटी चांगला पाठबल देत असताना या ओव्हर मध्ये मोहनला ही दुसरी सफलता आणि आणखीन एक धक्का आता पोहचतोय स्टील टू गो तेरा चेंडू आणि आता अठ्ठावीस धाब्याची आवश्यकता न्यू बॅट्समन मैदानाकडे दाखवलं होतं निलेश बॅटिंग ऑर्डर नंबर सिक्स डाव व्यवस्थित सुरू होता पहिल्या षटकामध्ये तेरा धाब्याची सलामी भागीदारी त्यानंतर सागर डमके बाद झाला मिथिल बाद झाला आणि तिथून म्हणेल मी किशोर टीमच्या डावाला ग्रहण लागलं आतापर्यंत सोडता सुटे ना धक्का मागून धक्का इथे पोहोचतो शॉटबॉल बॅकफुट देऊन स्टिअर केलाय चांगला कट फिल्डर आहे टीम मध्ये बॅकवर्ड पॉईंटला जोपर्यंत चेंडूला कव्हर करेल आणि विकेट किपर चांगला थ्रो करेल दोन धाबा आता इझिली आढळतील षटक क्रमांक तिसरा आता इथे समाप्त झालाय तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय फलकावरती चार विकेटच्या नुकसानमध्ये ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा आणि अजूनही विजयासाठी येणारे बारा चेंडू अर्थातच दोन षटक आणि विजयासाठी अजूनही ट्वेंटी सिक्स सव्वीस धाव आवश्यकता तर टॉस सेरेमनी इथे सुरू होत आहे तुमच्यासोबत जा जोडले जातील टॉस कबॉस कक्षामध्ये आमचे साधी समालोचक हेमंत सोनावणे सर ओर टू यू धन्यवाद बिराडे सर माझ्यासोबत आहेत गावदेवी जोगेश्वरी संघाचे कर्णधार आणि ओम साही वडवली संघाचे कर्णधार आपण पुढे यायचं आहे कोण कोण नक्कीच गावदेवी जोगेश्वरी संघाचा कर्णधार कॉल करतोय आणि नाणेपेक जिंकलेली वडवली संघानं नक्कीच निर्णय आम्हाला सांगायचा सा आहे आपण निश्चितच आम्ही बॉलिंग करण्याचा प्रयत्न करू नक्कीच प्रथम क्षेत्रक्षण पारंपरिक निर्णय पुन्हा एकदा पाहायला मिळतो या मैदानावर नाइंटी नाईन पर्सेंट हा निर्णय घेतला गेला का त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल पुढच्या सामन्यात तुम्ही खेळत असताना तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल पन्नासच्या आता आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच पन्नास धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी तितकी दर्जेदार गोलंदाजी हवी आहे असे कोणते गोलंदाज आहेत आपल्याकडे आमच्याकडं मी स्वतः आहे आणि साहिल एक आहे आणखी एक पंटुरंग शिंगोले असे तीन चार बॉलर आहेत नक्कीच स्वतः कर्णधार चांगल्या गोलंदाजाच्या भूमिकेत असणार आहे हे नक्कीच मी विचारेल गावदेवी संघाच्या कर्णधाराला किती धावांपर्यंत मजल मारेल जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू बिना प्रॅक्टिस आहे बघू आता नक्कीच क्रिकेट म्हटलं की प्रॅक्टिस गेम आहे इथे म्हटलं गेलं जास्तीत जास्त धावा कराव्या लागतीलच कारण आतापर्यंत जोगेश्वरी एक संघ खेळून गेलाय खूप छान गोल फलंदाजी केली होती एकोणऐंशी धावा केल्या होत्या मात्र यश मिळालं नाही ऐंशी धावा चेस केल्या गेल्या के नक्कीच यावेळी तुम्हाला चांगलं कमबॅक करावं लागेल एक चांगला खेळ करावं लागेल घरच्या मैदानावर कारण हे मैदान मुरबाडचं आहे घरचं मैदान गाजावं लागेल प्रॅक्टिस कमी असेल मात्र खेळ हा नशीबाचा देखील तितकाच आहे पाहूया पाहायला मिळेल आपल्याला यानंतरचा सामना गावदेवी जोगेश्वरी मुरबाड विपक्ष ओम साई वडवली ओम साई वडवली संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्रक्षण केले निर्णय केलेला आहे आणि नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा ओव्हर टू दीपक बिराडे तर मोहन धुमालचं तिसरं षटक टोटली मॅच मध्ये आता हावी ठरत असताना संघ जितू स्पोर्ट्स कोरावले दोन सफलता त्या षटकामध्ये आणि माफक धावसंख्या फक्त सहा धावा द्यानं खर्च केल्या आणि एकंदरीत आता मात्र बारा चेंडू वर्तातच दोन षटक शेवटी शिल्लक असताना अजूनही तेरा पूर्णांक शून्य शून्य धाव्याची धाव सव्वीस धावांचं आव्हान चौथं षटक आता टाकण्यासाठी येतं पिंकेश पहिला चेंडू लेन जबरदस्त वेग भन्नाट गती होती ऑन साईडला टायमिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु थापॅटवरती आधार चेंडू इट इज फ्रॉम बॅट यस बॅटला लागल्यानंतर पॅटवरती ब्रत झाला आणि तोच इशारा पंच धर्मेंद्र सर यांच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचला एक धाव हो आता ऍड होईल आणि दाफलक पुढे पोहोचेल ट्वेंटी सेवन सत्तावीस या आकड्यावरती अकरा चेंडू आता शेष आहेत शिल्लक आहेत आणि अजूनही विजयासाठी मात्र जयभवानी किशोर या टीमला जिथू स्पोर्ट विरुद्ध केलं असताना ट्वेंटी फाईव्ह पंचवीसच्या धावसंख्येची आवश्यकता फिल्डमध्ये चेंजेस करत असताना यष्टनच्या पाठीमागून विकेट किपर मिलिंद शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर पोहोचला एक्स्ट्रा कवरला का बेगीट काढण्याचा प्रयत्न मोठी कड आउटसाइड आहे ज्याने आता विकेटकीपरच्या हातामध्ये टेकअप होत असताना चेंडू वाट विकेट कीपिंग चांगले एसटी रक्षण आणि फलंदाज आता मात्र बाद होतोय हा आणखीन एक धक्का बहोचलाय तो म्हणजेच निलेशच्या रूपानं बॅटिंग करत असताना टीम जयभवानी किशोर या टीमला एका पाठोपाठ बाड़ एक फलंदाज आता बाद होतोय सातव्या नंबरवरती गौरव मैदानाकडे दाखल होत असताना पहिलं षटक टोटली राहिलं होतं जयभवानी किशोर टीमच्या नावावर दुसऱ्या षटकामध्ये योगेश आले दोन धक्के त्यांना दिलं सलामीचे फलंदाज मिथिला आणि सागरला बाद केलं त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील मोहनना चांगली कामगिरी केली विकी आणि गणेशला त्यांना बाद केलं आणि टोटनी आता ही टॉप ऑर्डर कोलॅप्स होत असताना दहा चेंडू आणि पंचवीस हवेची आता आवश्यकता इनसाइड अवशुक सजवण्याचा प्रयत्न मोठी कडा त्या ठिकाणी पाठीमागे निघून चाललाय हा चेंडू थर्ड मॅचचा फिल्डर पोहोचलाय मोहन चेंडू पर्यंत आणि या दोन धाबा आता मात्र सहजतेनं कंप्लीट होत असताना टीमच्या धावसंख्येमध्ये दोन धाब्याची भर पडली आहे धावसंख्या रुद्धिंगत होत असताना आकार घेत असताना जाऊन पोहोचते ते म्हणजेच ट्वेंटी नाईन एकोणतीस या आकड्यावर नऊ चेंडू आता या मॅचमध्ये शिल्लक आहे आणि नऊ चेंडूमध्ये मात्र ट्वेंटी थ्री तेवीस धावसंख्येची आवश्यकता प्रत्येक शेंडू इथे महत्वाचा विषय मध्ये ऑन ड्राईव्ह करत असताना चांगला स्ट्रोक बॉटोमॅटचा खूप चांगला वापर आल्यानंतर तो, तो कार्पेट वाटेश ऑनला फिल्डर था था दे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न आता ठरलाय महागडा चांगलं शेतरक्षण जितूचं आणि आता दहावाच्या रूपानं हा आणखीन एक फलंदाज भात होत असताना गौरव बॅक टू द बावली हा धक्का क्रमांक सध्याच्या स्थितीला सहावा पोचला तो म्हणजे जय भवानी किशोर या टीमला जयभवानी हो किशोर टीमची नाव दर्यात आहे आणि त्यासाठी आता मात्र येते नावाड्याची भूमिका कोण उभारणार ही नौका किनाऱ्याला कोण लावणार हा देखील मोठा प्रश्न आहे आठ चेंडू बावीस धाव्याच्या समीकरण पाहायला गेलं तर सगळं शक्य आहे परंतु गोलंदाजीच्या दर्जाची आहे इतक्या सजासजी तो मोठे श्रोक मारू देणार नाही आहे शॉर्ट ऑफ लेंथ होता बॅकफुट देऊन पूल करण्याचा प्रयत्न मिस्ट्रामिंग टोएंडवरती यादार चेंडू शेत रक्षक अखेर पोहोचले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर त्यांना बीट करून मिसफीलच्या येत आहेत या चार धावा येतोय ये तो चौकार मोक्याच्या क्षणाला ये आता येणाऱ्या ह्या मिसपिलच्या चार धावा कशाही काय येऊन परंतु धावा येणं आता मात्र गरजेचं आहे ते जयभावानी किशोर या टीम करतात चौकारांना धाव फलक पुढे पोहोचत आहे ट्वेंटी फोर चोवीस या आकडावर आणि सात चेंडू थर्टी फोर सात चेंडू आणि आता विजयासाठी मात्र अठरा या धावसंख्येची आवश्यकता फुल लेंथ होता जबरदस्त गद्दी विकेट किपरचं चांगलं कार्य परंतु पिचिंग आउटसाईड ऑफ ऑफिक आहे गाईडलाईनच्या अगदी बाहेरा चेंडू लँड झाला आणि तोच इशारा धर्मेंद्र वर्मा सर यांचा आमच्यापर्यंत पोहोचला एक्स्ट्रा धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि अतिरिक्त दाव्यानं दहा फलक पोहोचेल ते थर्टी फाईव्ह पस्तीस आकड्यावरती सात चेंडू आता सतरा धावेचं समीकरण विषयमध्ये लॉफ्ट केलाय गॅप मोठा आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर लालूने आता हा जबरदस्त झेल तिथे टिपलाय आणि सामन्यामध्ये संपलाय जगदीचा केला आणखीन एक विकेट गमावत असताना संघ जय भवानी किशोर नवव्या क्रमांकावरती गणेश गायकर यांचे थोरले बंधुराज समीर गायकर सहा चेंडू अर्थातच एका षटकाचा केला शिल्लक आहे आणि विजयासाठी सतरा या धावसंख्येची आवश्यकता इट इज अ डुअर डायन काउंटर करो या मरो अशी स्थिती सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि संघर्ष मोठा तुम्हाला करावा लागेल स्पर्धा मोठी आहे मोठं व्यासपीच आहे आणि मोठ्या लेवलला जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध विजय मिळवण्याच्या ईर्ष्याने मैदानाकडे जात असता तेव्हा आक्रमण करणं तुम्हाला गरजेचं असेल सहा चेंडू सतरा धावसंख्येची आवश्यकता डाव आता कोलमडलाय आणि पायाचा तो डाव सावरेल का समीर आणि त्यांच्या साथीनं सुभाष जे स्कीपर आहे या टीमचे तर अंतिम षटकामध्ये आता मात्र जबाबदारी आली आहे ती पूर्णपणे धनंजय या गोलंदाजावरती ओम्स एम टी सी लाइव लाईव्हच्या माध्यमातून तो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतो सामना एन्जॉय करतो त्यांचं देखील मनापासून हार्दिक सरचे स्वागत लढत मोठी आहे जयभवानी किशोर आणि विरुद्ध जितू स्पोर्ट्स कोरावले या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेला हा सामना जिथे सहा चेंडू आणि आता सतरा या धावसंख्येची आवश्यकता आहे बावन धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग करत होता संघ जयभवानी किशोर सात विकेट त्यांनी गमावलेत आणि सध्या आठव्या विकेटसाठी समीर आणि त्यांच्या साथीनं सुभाष हे दोन फलंदाज बॅटिंगचा भार सांभाळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक घेऊन धनंजय तयार होतोय राऊंड विकेट आमच्या हावे एनकडून कडून स्ट्रॅकिंग खेळण्यासाठी सज्ज झालेत समीर पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला हरकत केली लेग ब्रेक चेंडू होता आणि सरळ निघून आला एस्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर मिलिनच्या हातामध्ये मिलिनचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने जेल फिनिश केली एस्टँडच्या पाठीमागून स्टंपिंग देखील केली आणि आता देखील त्याचा चांगला प्रयत्न पाच चेंडू आता सतरा धावसंख्येची आवश्यकता फुल लेंथ होता जबरदस्त गती भन्नाट वेग आणि स्ट्राकिंग वरती मात्र नामहरण केलंय चारो चित केले ते समीरला लागोपाठचा दुसरा दॉट चेंडू मोहन धुमालनं घेतलेल्या दोन सफलता आणि त्यानंतर मॅच मध्ये कम बॅक केलंय टीम जितू स्फोट कोरावले या संघानं चार चेंडू आता सतरा धावसंख्येची आवश्यकता पकड मजबूत झाली जितू स्फोट कोरावले या टीमची पुढे सर्कुल खेळण्याचा प्रयत्न लालू आहे टीममध्ये लॉंग ऑफ फ्लॉप दुसऱ्या टीम मध्ये चेंडूला अडवतील त्या ठिकाणी एका हातानं स्ट्रेच केलं स्वतःला आणि या दोन धावा आता अगदी सहजरित्यानं कम्प्लीट होत असताना दोन धाव्यानं तर फलक पुढे पोहोचेल ते म्हणजेच थर्टी सेवन सदतीस या धावसंख्येवर खेळाडू कक्षामधून विनंती आहे आउट गोईंग कॉल देऊ नका व्यवस्थापन समितीला सहकार्य करा फक्त टाळ्यांचं समर्थन तुम्ही देऊ शकता तीन चेंडू आणि आता विजयासाठी मात्र पंधरा या धावसंख्येची आवश्यकता स्विंग करण्याचा प्रयत्न होता लाईन मिस केली औपचारिकता आता फक्त शिल्लक आहे थाळब्याळ घासला झेंडू आणि शॉर्ट लेगला आता मात्र आहे चांगलं शेत रक्षण लेग बायच्या रूपाने एकदा वाढ होईल आणि दहा पुढे पोहोचत आहेत थेट अडतीस वर दोन चेंडू आता शिल्लक आहेत आणि दोन चेंडू मध्ये आता मात्र सौदाया धावसंख्येची आवश्यकता सामना होता कुठे सामना आला कुठे एका एक फलंदाज बाद झाले पार्टनरशिप झाली नाही भागीदारी रचली नाही आणि त्या कारणासो आता मात्र स्कीपरच्या बॅटमधून थोडासा उशीर आणि लेट पण थेट चेंडू निघून चालला सीमारशेच्या बाहेर आणि येतोय हा मोठा ब्लास्ट षटकार युवा शहर अध्यक्ष अतुलजी देशमुख यांचं शुभाग्मन झालं विनंती आहे व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपण चषक मुरवाड पर्व दुसरं व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपल्या मनापासून अधिक सर स्वागत एक चेंडू आठ धावा अपवादात्मक चेंडू येईल का याची आता प्रतीक्षा होण्याचा प्रयत्न होता आणि याचबरोबर या सामन्यावरती सात दाबेनं मोठा विजय प्रस्थापित केलाय तो जितू स्पोर्ट्स कोरवले या संघानं परास्त व्हावं लागतं जयभवानी किशोर या टीमला आणि मोठा उलटफेर आता या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या या पाचव्या दिवसातील पहिल्याच लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला वेल प्ले बॉयज टीम जितू स्पोर्ट्स कोरवले आणि त्याचबरोबर हार्ड टीम जयभवानी किशोर गणेश गायकर अँड कंपनी चांगलं क्रिकेट मैदानामध्ये झालं नक्कीच पराभवाला सामोरं जावं लागलं कुठल्या गोष्टीमध्ये कमतरता झाली त्या गोष्टींची नक्कीच चर्चा होईल पराभवाचं कारण नेमकं का काय ठरलं त्या सगळ्यांची न्याहाळणी तुम्ही करायला पुढील स्पर्धे मात्र या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही हीच अपेक्षा बेस्ट टीम स्पोर्ट्स कोरावले तर सामन्यावीराच्या पारितोषिक आपण जाहीर करूयात ज्यानं सलामीसाठी मैदानाकडे जात असताना चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली ऍज अ ओपनर म्हणून तो मैदानाकडे दाखल झाला होता ट्वेंटी वन एकवीस धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि एष्ट्यांच्या पाठीमागे देखील ज्याने या सामन्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उलटफेर केली सातत्यानं प्लॅनिंग त्याच्या डोक्यामध्ये सुरू होतं सातत्यानं तो योजना आखत होता आणि त्याच्या योजना इथे मात्र यशस्वी ठरल्या सुंदर असं एसटी रक्षण एक स्टंपिक आणि त्याचबरोबर दोन झेल ज्याने टिपले तो यष्ट्यांच्या पाठीमागून अँकर रोल अदा करत असताना मिलिंद गोले ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तुलजी देशमुख आमचे सन्मान्य मान्यवर यांना विनंती आहे आपला शुभ असते आपण वितरित करायचं आहे हे मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीराचं पारितोषिक एकवीस धावेचं कॉन्ट्रीब्युशन एसट्यांच्या पाठीमागे चांगली जबाबदारी सामना, सा चा सामना मोठा होता आणि मोठ्या सामन्यामध्ये हा मोठा परफॉर्मन्स मिलिंद गोले मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्याचा सन्मान होत असताना आमचे सन्माननीय अतिथी अतुलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते सेमंत सोनावणे सर देखील त्या ठिकाणी जॉईंट होत आहेत जितू स्पोर्ट्स कोरावळे हा संघ मात्र इथे बावन्न धाव्याच्या लक्ष्याचा यशस्वीरित्या बचाव करण्यामध्ये सक्षम ठरला आणि त्यांनी परास्त केले जयभाव आणि किशोर या टीमला पहिल्या सामना ते विजय झालेत वेल प्ले बॉयज आणि पुढील लढतीसाठी तुम्हाला खूप सारा शुभेच्छा असतील